मारेगाव तालुक्यापासून 2 किलोमीटर वर असलेल्या पेट्रोल पंपा जवळ सकाळी पिण्यासाठी जात असताना अज्ञात वाहनाचे धडकेने राकेश मोहन डुमने वय 30 वर्ष राहणार मांगरूळ यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पेट्रोल पंप जवळ सकाळी 6 दरम्यान घडली आहे. सदर युवक राकेश मोहन डुमने वय 30 वर्ष राहणार मांगरूळ येथील असून तो गेल्या 2 वर्षांपासून संकेत महाविद्यालय गौराळा येथे प्रयोगशाळा परिचारक म्हणून कार्यरत होता. काही महिन्यांपूर्वी त्याच्या मोठ्या भावाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. या दरम्यान एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने राकेश ढुमने याचा जागीच मृत्यू झाला आहे. राकेश ढुमने राहणार मांगरूळ यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले आहे व यांचे शवविच्छेदन करण्याकरिता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. सदर घटनेचा तपास मारेगाव पोलीस स्टेशन जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अहमद चौधरी जमदार आनंद आसलेवार हे करीत आहेत. एमसी न्यूज करिता सचिन मिश्रा मारेगाव.